उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटेलिया इमारतीजवळ स्फोटके ठेवण्याकरता वापरलेल्या मोटार कारचे मालक मनसुख हिरेन यांचा शुक्रवारी गूढ मृत्यू झाला. त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा संशय त्यांची पत्नी विमला हिरेन यांनी मुंबईच्या दहशतवादी पथकाकडे रविवारी चौकशी दरम्यान व्यक्त केली. त्यानुसार या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरेन यांच्या मृत्यूचा मुंबई दहशतवादी पथकाकडून ATS कडून तपास करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी केली. त्यानुसार शनिवारी तसेच रविवारही ATSच्या अधिकाऱ्यांनी ठाण्यातील विकास पाम या इमारतीमध्ये वास्तव्य असलेल्या त्यांच्या कुटुंबियाकडे चौकशी केली. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या पथकाने सुमारे 3.5 तास केलेल्या चौकशीमध्ये मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन तसेच मोठा मुलगा मीत यांच्यासह कुटुंबियाने मनसुख यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला होता. त्यांची गाडी चोरीला गेल्यानंतर त्यांनी ATSला सहकार्य केले. तरीही रात्री 8 वाजता त्यांना आलेला फोन कोणाचा होता? त्यानंतर ते तावडे साहेबांचे नाव सांगत ठाण्यातील घोडबंदर रोडला कोणाकडे गेले. रात्री 10 नंतर त्यांचा फोन बंद आला. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मिळाला. हे प्रकरण संशयास्पद असून चांगले स्विमर असलेले मनसुख हे आत्महत्या करूच शकत नाही असा दावा करीत या कुटुंबांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार विमला यांच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी हत्या व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दहशतवादी पथक मुंबई येथे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या प्रकरणी निगडीत सर्व कागदपत्रे ATSने रविवारी मुंब्रा पोलिसांकडून ताब्यात घेतल्याचे ATSच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. निर्भीड आणि स्पष्ट नेहमीच असेल मराठी फर्स्ट.